गोयांत व्हडा प्रमाणार बेकायदेशीर रितीन मिनाची जी येरादारी जाता ती बंद जावपाक दर एका खणींत RFID उपकरण बसोवपाची मागणी गोवा चेंबर ऑफ कॉमर्सान सरकारा कडेन केल्या. चेंबराच्या IT समितीचे वांगडी आणि नामनेचे IT कन्सल्टंट संजीव नाडकर्णी हांणी विकसित केल्या अशा उपकरणाची माहिती आम्ही स्वतः संजीव नाडकर्णी हांचे कडच्यान ऐकूया. संजीव नाडकर्णी हांचे कडेन ते संबंधात केल्ली चर्चा आम्ही आता तुमच्या मेरेन पावयतात. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीजच्या IT कमिटीचे एक वांगडी बाब संजीव नाडकर्णी आज आमच्या स्टुडिओत आसात. बेकायदेशीर मिनाखणीचो वेव्हार कसो म्हणजे गोंयात चलता ताजेर कसो आळो आणू येता आणि त्या खातीर त्यांनी जे एक उपकरण सोदून काढलं ताणें जे विकसित केला त्या संबंधात आम्ही आमकां आता त्यांचे कडेन माहिती जाणून घेवपाक जाय. संजीव बाब स्टुडिओत नमस्कार. नमस्कार. म्हाका एक सांगात RFDI काय RFID RFID हे जे उपकरण जे आम्ही खूप म्हणतात आता सध्या पहिले उलोया मिनाचो जो व्यवहार चोरयां जाता ताजेर एक हे करूं येता आळो घालूं येता ताजेर. गव्हर्नमेंटाचे दोन तीन ऑब्जेक्टिव्ह आहा हे मायनिंग बिझनेस कंट्रोल करपाक. एक म्हणजे तांकां पळय EC लिमीट म्हणून दिल्ले आसता म्हणजे जितले ओर तुमच्यान काढूंक मेळटा जमनींतल्यान तो कंट्रोल करपाचो. दुसरें रॉयल्टी पेमेंट गव्हर्नमेंटाक टायमार येवपाचो. तिसरें रस्त्यार पळय जे ट्रक वता ताजे ओवरलोडींग आनी ओवर स्पिडींग हें कंट्रोल करपाचें. ह्यो कितल्योश्योच गोश्टी RFID म्हणटा ते सिस्टम पळय तातूंतल्यान कंट्रोल करूंक मेळटा. सो RFID जे आसा पळय ते नेमके उपकरण कितें? RFID म्हणटा तें वायरलेस बेस्ड सोल्युशन कॉल्ड रेडियो फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सिस्टम. तातूंत कितें आसता प्रत्येक ट्रक ड्रायव्हराक फाल्यां एक कार्ड दितलें आमचें ATM कार्ड पळय आसा तशें एक कार्ड दितलें अशें. ओके. ह्या कार्डान भितर त्या ट्रकाचो रजिस्ट्रेशन नंबर आसतलो GA01 जो कितें आसा तो. आनी ट्रक जेन्ना पळय खाली आसता ताजे पळय वजन आसता ते टॅरवेट ते भितर घाल्ले आसतले. आनी प्रत्येक मायनीक डिफरंट कलराचे कार्ड दिवपाक जाता. हे कार्ड घेवन एक ट्रक मायनीर वतलो आनी जेन्ना ती ट्रक लोड जालो ते वेब्रिजाचेर येवन रावतलो. वेब्रिजाचेर RFID रिडर म्हणटा ते लायतले. ते RFID रिडर जवळ जवळ असो असो दिसता व्हडलो आसता ल्हान आसता पूण जवळ असो आसता आनी हातूंत भितर एक सीम कार्ड आसता. हो ही सिस्टम आसा ती वेब्रिजाक कनेक्ट जाल्ली आसता. ट्रक जेन्ना वेब्रिजाचेर रावता तेन्ना जे पळय वजन दाखयता ते टोटल वजन जालें वीथ ओर ते ग्रॉस वेट जालें ते ग्रॉस वेट हातूंत दाखयता. ते ड्रायव्हराचे कार्ड आसा ते वेब्रिजा वेलो मनीस घेता नाका टच करता. टच केल्या काय ना हाजे टॅरवेट कितले आसा ते हातूंत भितर आसता. ट्रकाचो नंबर हातूंत आसता ग्रॉस वेट आसा ते हातूंत येता आनी हातूंतल्यान एक स्लीप प्रिंट आवट जाता ती स्लीप त्या ड्रायव्हरा कडेन दिता. आतां एडवांटेज हाजें कितें हातूंत सीम कार्ड आशिल्ल्यान इमिजिएटली हें ट्रान्झॅक्शन फाल्यां सचिवालयान वतलें. सीम कार्ड म्हणजे जवळ आमची हातूंत मोबायलांत आसता तशेंच जवळ जवळ सीम कार्ड आसता तशेंच आमचे आतां SMS पळय आसा तशेंच हातूंतल्यान कंप्लीट ट्रान्झॅक्शन डेटा सचिवालयान वतलो. सचिवालयान कितें जातलें खंयच्या मायनीवरान ट्रक भायर सरला कितल्या वरांचेर भायर सरला कितलें वजन ओवर घेवन भायर सरला हें सगळें थंय थंय पावलें. पयलीं आसल्यार कितलें मागीर आसल्यार कितलें सारक कळटलें कळटलें. ताका लागून कितें एनालिसीस करूंक मेळटा गव्हर्मेंटाच्या सायडीक एक तांकां सेंट्रल सर्वराचेर एक एप्लिकेशन करपाचें आनी हो पळय डेटा येता न्ही तो सारको मायन वायज आतां एनालायज करूंक मेळटलो. पयली गोश्ट म्हणजे ओवरलोडींग कशें बंद जातलें. फाल्यां रस्त्यार RTO असलो ते ग्रिडर घेवन उबे रावतले. ट्रक आयलो थारायलो ट्रका कडल्यान हें कार्ड घेतलें परत टच केलें. टच करना फुडें RTO कांक कळटले GA नंबर सोयन सो तो म्हटलो हो ट्रक आनी तो ट्रक खरो आसा काय फेक कार्ड आसा काय म्हणून पयलीं कार्ड कळटा. नेट वेट कितले तो दाखयता हाजेर 10 टन अलावड 11 टन लोड केला तुवें जाल्यार तुमचें थंय चलन दिवपाक मेळ्ळें. RTO कांय वांकडे तिकडे रस्त्यार करूंक मेळना कित्याक हाजो रिकॉर्ड सचिवालयान आसा. सचिवालयांतल्यान कळटा ह्या मनशाक तुवें चलन दिलां काय ना म्हणून म्हणटकीर रस्त्या वयले वायट गोश्टी बंद जाल्यो. एराफेरी करपाक वावना. दुसरें कितें जातलें खंयचे मायनीर ओवरलोड केला तें कळटलें. मायनवाल्याकूय जाता तुमकां चलन धाडूंक मेळटा मग थंय डिसिप्लीन जाली. अशें करून कंप्लीट ओवरलोडींग पळया न्ही ते बंद करून रस्त्यार शिस्त हाडूंक मेळटली. एकूण हें करपाक म्हणजे एकूण वेवसायाचेर हें हाडपाक म्हणजे बेकायदेशीर हाजेर खूब चर्चा जाली. फाटल्या सरकारान एक अशेंच एक निमाणे वेळार एक कॉन्ट्रेक्ट दिल्लें जवळ जवळ 600 कोटी रुपया ताजेर खूब बोवाळ जालो. त्या संबंदान नेमके इतल्यो म्हणजे इतलो तातूंत खर्च इनवॉल्व आसा 600 कोटी ना ते कितें जालें ती पळय फाटी पळय ऑर्डर काडिल्ली
तातून ताणें सांगलें की गोंयान पळय जितलो ओर एक्सपोर्ट जाल्लो आहा 52 मिलियन टन्स ते पर टन तुमी 34 रुपया दिवपाचे त्या प्रमाणे आर एफ आय डी सिस्टमाचे पळय जो सर्वीस प्रोवायडर आहा ताका तुमी इतले पयशे दिवपाचे ते 600 कोटी सुमार जाताले 5 वर्सांचो सपोर्ट कागदाचेर गणित केला सारखे खरें सांगपाचे म्हणजे जेन्ना आय टी सोल्युशन पळय खंय दिता ताका आनी टनेजा कांय गरज संबंदूच ना फाल्यां अशें धरुया की कोणे वेब्रिज लायलो मायनीर वेब्रिज वालो म्हणटलो कितें आपल्याच्या वेब्रिजाचो रेट 7 लाख किंवा 8 लाख फाल्यां जर ताणें सांगलें ताजे वयल्यान जितलो ओर होता त्या प्रमाणे आपल्याक फारीक अशें हांवें तरी खंयच्याच मायनीर अशें फारीक केल्लें हांवें आयकूं ना खंयचे तरी काडून बेजाचेर ताणें तें हें केल्लें म्हणटकीर म्हजो प्रश्न कितें आर एफ आय डी सोल्युशन दिता ते मनशाक तना प्रमाणे रेट कित्याक दिवपाक जाय तूं सांग तुज्या सोल्युशनाचो रेट कितलो आहा तर 25 लाख 30 लाख 2 कोटी फिक्स रेट सांग न्ही तूं हें कितलो वचो टनेज कितलो वचो पूण तुजे शेवटी वेटेज तूं येता तीच म्हत्वाची न्ही पूण म्हाका दिसना जर 600 कोटी खर्च योग्य म्हणून हे सोल्युशन इम्प्लिमेंट करपाक तुमी चेंबराच्या आय टी आयचे मेंबर आसात हे सॉफ्टवेअर तुमी विकसीत केला हय आतां आर एफ आय डी पळय सोल्युशन आहा तातूंत एक म्हणजे ताका हार्डवेअर लागता म्हणजे आतां प्रत्येक वेब्रिजाक हें लावचें पडटा आतां टिपिकली कितें आसता 2 ते 3 वेब्रिज आसता मायनीर 4 ते 8 वेब्रिज आसता जेटीचेर अशें धरया की 10-11 वेब्रिज जाले आनी प्रत्येक ट्रकाक एक कार्ड लागता म्हणटकी 500-600 हजार ट्रक मायनीर आसा जाल्यार 1000 कार्डां लागलीं हें जालें हार्डवेअर प्लस पीट पळय ज्या जाग्यार मायन एक्चुली ओर काडटा आनी शॉयलांतल्यान ट्रकार घालता थंय एक सुपरवायझराक एक एक हें जाय पडटा म्हणजे म्हजो एस्टिमेट कितें एका मायनीक अशें 20-21 टर्मिनल जाय पडटा ताजे वयर कांय लागना आनी 1000 कार्ड आहा वो टोटल हार्डवेराचो खर्च मागीर जो ट्रान्झॅक्शन पळय वतलें सीम कार्डांतल्यान तें एनालायज करपाक सॉफ्टवेअर जाय पडटा ताजो एक खर्च म्हज्या एस्टिमेटा प्रमाणे प्रत्येक मायनीचो कितलो खर्च येवपाक शकता हांवें एक ऑलरेडी एक प्रोजेक्ट केलो आसा एका मायनीर ते आमी फेज 1 आनी फेज 2 करपाचे आहा दोनूय फेजाचे मेळून आमगेले एस्टिमेट लेस दॅन 25 लॅक्स एका मायनीचो जेटी मायन सगळे एंड टू एंड 25 लाखां भितर करून जाता आनी एक 4 वर्सांचो सपोर्ट धरीत जाल्यार आनी एक 15-1 लाख म्हणजे 40 लाखांक एक मायन कंप्लीट करूंक मेळटा 5 वर्सांचो सपोर्ट आतां 600 कोटी पळय ताणें म्हणल्या आमी 90 वर्कींग मायन टन्स आर टू बी 6.5 to 7 crores पर मायन वर्सी 25 लॅक्स टू 40 लॅक्स मॅक्झिमम इतलेंच 40 लाखांक करूंक मेळटा हांकां हें तुमी जेन्ना हें केलें हें तुमी चेंबराक हें केल्लें चेंबराच्या आय टी कमिटीन हो डिसिजन घेतिल्लो काय इट इज युअर ओन ना हें ना हांव आय टी कन्सल्टंट म्हणून काम करता आय मीन आय टी प्रोफेशनल आय टी कन्सल्टंट म्हणजे म्हज्या आनी एका मायनीचे मॅनेजमेंटाचे हांव तांकां अप्रोच केलें की अशें अशें आसा गव्हर्मेंटाचे ऑर्डर येवं ना येवं तुमकां म्हण एनालायज करपाक यू आर इंट्रस्टेड काय म्हणून ताणें सांगलें वी आर व्हेरी मच इंट्रस्टेड टू एनालायज वॉट इज हॅपनींग ऑन अवर मायंड म्हणजे त्या गव्हर्मेंटाच्या ऑर्डरीक रावूं ना आमी तांकां डायरेक्टली एक प्रोजेक्ट करून दिलो आतां हो जर प्रोजेक्ट सरकारान हें केलो तर साधारण सगळे गोंयभरचे खाणी साधारण खर्च कितलो येत गव्हर्मेंट हें जर कंप्लीट करतलो गव्हर्मेंट करतलो काय खाण मालक करतले हो बाजू उरला पूण साधारण हातूंत खर्च कितलो इनवॉल्व आसूं शकता मॅक्झिमम हाका 2 तरेचे खर्च आहा एक म्हणजे मायनीर सांगले त्या प्रमाणे हो हार्डवेअर लावचे पडले हे सगळ्या मायनीर लावचे पडले हे एक झाले दुसरें गव्हर्मेंटच्या सायडीक एक सेंट्रल ताणें पोर्टल तयार करचो पडटलो सेंट्रल एप्लिकेशन त्या सेंट्रल एप्लिकेशन कितें धरपाचें जे पळय मायनी वयल्यान डेटा येता सगळ्या मायनी वयल्यान तो एनालायज करपाचो आतां गव्हर्मेंटाक बेनिफीट कितें जातलें ट्रान्झॅक्शनान कळटा की खंयच्या मायनी वयल्यान ओर भायर सरलो तो एड तरी जर रावलो यू कॅन कंपेर इसी लिमीट पळय सुरवातीक आसा ताजे अगेन्स्ट हें कंपेर करूंक मेळटा समज कोणाची इसी लिमीट आसा तर 1 लाख टन 1 लाख टन जालो काय ना नेक्स्ट ट्रक वचना फुडें इमिजिएटली अलर्ट येतलो की इसी लिमीट आनी क्रॉस केलें म्हणून सो कितलो कोणूच म्हणजे 1 टन सुद्दां वयर वचूंक शकचो ना मोमेंट नेक्स्ट ट्रक गेलो काय ना अलर्ट येतलो म्हणजे तूं वर्सा एंडाक रावपाची गरजूच ना वर्स सोंपो म्हणसर हे गव्हर्मेंटाक बेनिफीट जालें म्हणजे ऑटोमॅटिकली इसी लिमीट कंट्रोल जालो रस्त्यार कंट्रोल जालो आनी डेली डेटा आयला म्हणटकीर रॉयल्टी फिगर गव्हर्मेंटाक डेली कांय फटींग म्हणून कोणाक करूंक मेळटा हे जर करतलो तूं तुमच्या मूळ प्रश्नाक येतलो जाल्यार गव्हर्मेंटाक खर्च येतलो खंय सेंट्रल पळय सोल्युशन करतलो तें करचें पडटलें आनी हें पळय सोल्युशन आसा तें गव्हर्मेंटान खर्च करपाची गरजूच ना प्रत्येक मायन ओनराक सांगपाचें तुमी जाय कोणें दिता सोल्युशन घेया आमचे कडेन आमच्या फॉर्मेटान डेटा धाडटकीर जालो आतां ताणें फाटलें पळय तो हें आशिल्लें तें ताणें कितें तरी 85 कोटी कितें तरी मागिल्लें ताणें सुरवात आनी ते 600 कोटीचो एस्टिमेट काडिल्लो 5 वर्सांक लागून आनी 85 कोटी एडवान्स दिवन सांगिल्ले सगळ्या मायनींनी त्या सर्वीस प्रोवायडराक कांय एडवान्स दिवपाची कांय गरज ना
पोर्टल तयार करपाचे आणि पोर्टल रेडी जाते की गव्हर्नमेंट आम्ही तुम्हाला फारीक करता म्हणून आणि हो पण खर्च आहे मान्य होलं तर मान्य होणार करू गव्हर्नमेंट म्हणजे एस्टिमेटा प्रमाणे 2 ते 3 कोटी भीतर सगळे काम जाते गव्हर्नमेंट साधारण कितले खाणी असतात प्लस मॅनेजचा खर्च मॅनेजचा वेगळा तर मान्य होणार करपाचं पण सरकारला 2 किंवा 3 कोटी दोन तीन कोटी भीतर सगळं काम करून देऊ दिस इज द बेस्ट सोल्युशन यू कॅन से वन दिस इज सामके एकदम बरे एकदम बरे कितें जालां गोवा चेंबरान सरकारा कडेन मागणी केल्या की हें करपाक बेकायदेशीर जी हें चल्लां म्हणजे टनापेक्षा टनेज वाडोवन हें करप सांगप ना दाखोवप ना रॉयल्टी चुकोवप हाजे खातीर हें वापरात अशें एक चेंबरान सरकारा कडेन मागणी केल्या ती कितपत योग्य आसा बरोबर आसा कितें आसा तें डंप बी पळय आसा न्ही ताजें अकावंटींग जातलें ह्या सिस्टमांत ह्या सिस्टमांतलें कशें जातलें सांगता अशें दवरया की एकटाक इसी लिमीट आशिल्ली 70,000 टन आनी ह्या सिस्टमा प्रमाणे ताणें 70,000च काडलें अशें दवरया म्हणजे इसी लिमिटा प्रमाणे ताणें काडल्या पूण ताणें कितें करपाक जाय पयलींची पळय ऑर्डर काडिल्ली तातूंत बरयल्लें की प्रत्येक मायनीच्या एग्जिटाचेर एक वेब्रिज आसपाचो आनी त्या वेब्रिजा वयल्यान ते जितले ट्रक भायर सरता तें मॉनिटरींग करपाचें म्हजें सजेशन कितें की ताणें दोनूय एंडाक वेब्रिज लावपाक जाय एक मायनी एंडाक एक निम्माणे एंडाक जे पळय ट्रक पळय भार्जीन लोड करता न्ही थंय एक वेब्रिज थंय परत थंयचे ट्रान्झॅक्शन परत गव्हर्नमेंटाक धाडपाचे अशें दवरया की 70,000 टन ताणें एक्सकवेट केल्या सबंद वर्सा आनी 80,000 टन एक्सपोर्ट जाल्या तें कळटलें तर 70,000 जाल्यान 80 जर एक्सपोर्ट जाले जाल्यार 10,000 टन खंयच्यान आयले अशें म्हणून 10,000 टन पोर्टूचो डंप आशिल्लो ओपनींग बॅलंस आशिल्ली ती ओपनींग मशीन वचून 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 एक दीस ओपनींग बॅलंस झिरो जातली नेट बॅलंस ताणें म्हणलें हाजे फुडें तुमी कांय करूंक मेळपाचें ना आतां एक आसा की खणकाम जे चलपी वाठार आसा कॅपींग करून खंय ते केलें जाल्यार एक पर्यावरणाचें एक जालें कॅपींग म्हणजे वॉट इज द हें कॅपींग म्हणजे कितें आतां पळय इसी लिमीट पळय न्ही तर इसी लिमिटाची फूल इसी लिमीट एक्सकवेट करूंक मेळची ना पण आय एम नॉट एन एक्सपर्ट इन आनी कोण म्हजे म्हजे अंडरस्टँडींग कॅपींग म्हणजे अमके पर्संटेज ऑफ द इसी लिमीट तुमकां काडूंक मेळटलें म्हणजे इसी लिमीट जर 80,000 टन जाले कॅपींग जर 90% घाले जाल्यार 70,000 टन लिमीट जाले सो देट इज द आनी कमी ताका लागून पर्यावरणाक हेल्प जातलो न्ही आनी कमी जाले खाणप ह्या जे तुमी म्हाका आमकां म्हणजे एक हे संजीवबाब नाटकर्णी हांणी आमकां म्हणजे RFID न्हू RFID जे पळय RFID जे उपकरण आसा ताचे बद्दल ते लोकांक ती खबर नाशिल्ली हाजेर फाटले सरकारान एक 600 कोटी जे कॉन्ट्रॅक्ट हाजेर आमकां सादारण ताजेर कळ्ळें हातूंत व्हडलो खर्च ना ह्या बद्दल आमकां तांणी म्हायती दिली संजीव बाब तुमी आमच्या स्टुडिओत आयले तांची म्हायती दिली त्या बद्दल तुमचे आभार देव बरें नमस्कार